मराठा आरक्षणासाठी आमदार सरोज आहिरे यांनी विधानभवनासमोर केले आंदोलन. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनेक आमदार खासदार विविध प्रकारे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. यातच सरोज आहिरे विशेष अधिवेशनाची मागणी घेऊन आज विधानभवनासमोर आंदोलन केलेलं आहे. तसेच आरक्षणाप्रश्नी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी त्यांची भूमिका मांडली की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, जेणेकरून सर्व जनतेला आणि सर्व आमदारांना या आरक्षणासंदर्भात आपले मत व्यक्त करता येईल. यावेळी त्यांना विधानसभा अध्यक्षांकडून सकारात्मक आश्वासन मिळाले आहे. सरकारवर विश्वास असण्याचा प्रश्न नाही आहे. हा सरकारवर विश्वास असण्याचा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की गेल्या आठवड्याभरापासनं श्री मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेले आहे. त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे आणि त्यांनी तर आता पुन्हा पाणी त्याग करण्याचा, जलत्याग करण्याचा पुन्हा निर्णय घेतलेला आहे. आणि आपला एक शेतकरी कुटुंबातला एक बांधव जर मराठा समाजासाठी आरक्षणासाठी भांडतो आहे, लढतो आहे, तर त्याच्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक त्यांची भगिनी म्हणून त्यांना पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे. मी नाशिकला असताना परवा एक दिवस उपोषणही केलं त्यांच्या समर्थनार्थ, त्यांना पाठिंबा देण्यासाठी. परंतु फक्त उपोषण करून चालणार नाही आहे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना. म्हणून आज विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी, त्याचबरोबर विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांना आज विनंती केली आहे भेटून निवेदनाद्वारे, की मराठा समाजाचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या भावना या लोकप्रतिनिधींद्वारे मांडण्यासाठी विशेष अधिवेशन लवकरात लवकर दिवाळीच्या आत बोलवावं. कारण मला वाटत नाही जर हा विषय लांबला किंवा मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण जर मागे घेतलं नाही तर मला नाही वाटत की कुठल्याही घरामध्ये दिवाळीचा दिवा पेटेल म्हणून. आणि ज्या दिवशी मराठा आरक्षण आत्ताचं महायुतीचं सरकार घोषित करेल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी दिवाळी आपल्या सर्वांना बघायला मिळेल. त्यामुळे आज मी विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुलजी यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की आपण लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवून आम्हा सर्व लोकप्रतिनिधींना आपल्या आपल्या मतदारसंघातल्या तालुक्यातल्या मराठा बांधवांच्या समस्या मांडण्यासाठी आणि मराठा आरक्षणाला अजून ताकद देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं. विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर पक्षातील आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असा एकमताने निर्णय घेतला आणि विशेष अधिवेशनाची त्यामध्ये चर्चा सुद्धा झाली नाही, तर विशेष अधिवेशन होईल का असं वाटतं का? नक्की होईल. कारण मला असं वाटतं मीच एकटी नाही तर अनेक आता अध्यक्ष साहेब असतील, उपसभापती ताई असतील, सर्वांशी बोलणं झालं. दोघंही मला म्हणाले की अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी. मला असं वाटतं विशेष अधिवेशन किंवा कुठलंही अधिवेशन हे जनतेच्या समस्या मांडण्यासाठी असतं आणि हे विशेष अधिवेशन बोलवून यात प्रश्न मार्गी लागेल का असं एका मला बांधवाने विचारलं आता. तर समाजाच्या भावना ह्या मांडण्यासाठी आम्हाला वाटतं अधिवेशनासारखं स्टेज हे आम्हाला नाही आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच आम्हाला ते स्टेज जर मिळालं तर आज जो रोष लोकप्रतिनिधींवर सर्व समाजाचा येतो आहे, मराठा समाजाचा, आपण बघत आहात काही तीव्र घटना पण ह्या बीड जिल्ह्यात घडलेल्या आहे. आम्ही सदैव मराठा समाज आमच्याकडे शांततेने अगदी पाठिंबा देत आहे, पण किती संयम ठेवावा त्यांनी हाही मोठा प्रश्न आता उद्भवलेला आहे. त्याच्यामुळे कुठलीही जास्त आक्रमकता त्यांची आपण बघितलेली आपल्याला आवडणार नाही. आणि जे काही घटना होत आहेत तर मी मध्यंतरी वाचलं पण की जे काही बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगार सापडले ते मराठा समाजाचे नव्हतेच. तर ह्या ज्या मराठा समाजाच्या आडून, या आंदोलनाच्या आडून जर काही समाजकंटक या गोष्टीचा फायदा घेऊन जर अनेक उद्रेक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाही चाप बसण्यासाठी हे अधिवेशन घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक लोकप्रतिनिधीला मराठा बांधवांसाठीच्या आपल्या भावना मांडता आल्या पाहिजे आणि मराठा आरक्षणाला एक शेवटी विधानसभा हे सर्वोच्च सभागृह आहे, हे सर्वोच्च सभागृह आहे, त्या सर्वोच्च सभागृहामध्ये 288 लोकप्रतिनिधींच्या भावना आणि तो ठराव जर केंद्राकडे गेला तर शेवटी हे विधायक किंवा हे जे काही मराठा आरक्षण आहे केंद्र देणार आहे, पुढे त्याला कुठेतरी चालना मिळेल हे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी भेट घेतली आज विधानसभा अध्यक्षांची आणि सभापतींची. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.